जसं गेल्या वेळेला काही उदाहरणार्थ मुंबई महापालिकेच्या वेळेला जी वचनं दिली होती त्यातली बहुतांश वचनं ही पूर्ण झालेली आहेत. शिवसेना नेहमी जे करू शकते तेच बोलते आणि जे बोलते ते करते. हा वचननामा करत असताना एक गोष्ट नक्की की राज्याच्या तिजोरीवरती सुद्धा एक किती भार पडेल ह्याचा अंदाज घेऊन हा वचननामा बनवलेला आहे. जसं आज मी तुम्ही मला म्हणाल की 10 रुपयामध्ये चांगलं सकस जेवण हे स्वच्छ आणि व्यवस्थित असेल आणि त्याच्यामध्ये विशेषतः एका किचनमधून हे सगळं वितरण जरी आम्ही केलं तरी महिला बचत गटातल्या महिला ह्या त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जातील. म्हणजे नव्याने काही महिला किंवा असं नाही ज्या महिला बचत गट आहेत ज्यांना अन्न शिजवण्याचा अनुभव आहे त्यांना सामावून घेऊन एक चांगलं सकस स्वच्छ अन्न 10 रुपयामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला देणार आहोत. आता हे 10 रुपयेच का 5 रुपये पण होऊ शकतं 2.5 रुपये पण होऊ शकतं मोफत पण होऊ शकतं पण हे करताना साधारणतः बाबा तिजोरीवरती किती भार पडेल त्याच्यानंतर पुढे ज्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत की जसं जेवण अन्न हा एक महत्त्वाचा घटक आहे तसंच आरोग्य चाचणी या आरोग्य चाचण्यांमध्ये सर्वसाधारणतः एक मधुमेह हृदयरोग अन्य काही गोष्टी आहेत जसं डेंग्यू आहे मलेरिया आहे 200 चाचण्या आहेत आणि या एक एक चाचणीची किंमत जर का आपण बघितली दर बघितले तर 25 रुपये 50 रुपये 100 रुपये 150 रुपये असे दर आहेत. हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मग त्यांनी काय करायचं तर त्यांना 1 रुपयामध्ये चाचणी ही आरोग्य चाचणी आहे ही 1 रुपयात आम्ही करतो. आता म्हटलं तर ही मोफत पण करू शकतो पण या सगळ्या गोष्टी करताना कुठेही समतोल ढळणार नाही याचा विचार करून हा वचननामा केलेला आहे. तसंच तुम्ही पुढे बघाल तर घरगुती वापराची जी वीज आहे त्याच्यावरती 300 युनिटपर्यंत आम्ही 30% दर कमी करणार असं म्हटलेलं आहे. हां उद्या कोणी म्हणेल आम्ही फुकट देऊ आम्ही 600 युनिट करू शकतील पण राज्याची तिजोरी आहे ती सुद्धा विचारात घेऊन आम्ही हा सगळा वचननामा आखलेला आहे. पूर्णपणे जबाबदारीने आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे आणि यातले एकही वचन हे खोटं ठरणारं नाही पण कुठेही कोणताही प्रश्न हा आमच्याकडनं अनुत्तरित राहणार नाही हे वचन मी महाराष्ट्राच्या जनतेला घेतो.